शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीनं खेळल्या गेलेल्या पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध जुना बुधवारपेठ यांच्यातील सामना गोल शून्य बरोबरीत राहिला त्यामुळे सामना टाय ब्रेकरवर खेळवण्यात आला त्यामध्ये पाटाकडील तालीम संघानं जुना बुधवारपेठवर चार तीन अशा गोलफरकानं मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला गुरुवारी शिवाजी मंडळ आणि पाटाकडील यांच्यात अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर राजाशी छत्रपती शाहू स्मृती चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेअंतर्गत आज पाटाकडील तालीम मंडळ आणि जुना बुधवारपेठ या संघांदरम्यान उपांत्य सामना खेळवण्यात आला अंतिम फेरीत प्रवेश मिळण्याच्या निर्धारानं दोन्ही संघातील खेळाडूंनी आक्रमक खेळाचं प्रदर्शन घडवलं सामन्यादरम्यान दोन्ही संघातील खेळाडूंना गोलसाठी अनेक संधी प्राप्त झाल्या मात्र त्याचं गोलमध्ये रूपांतर करण्यात त्यांना अपयश आलं हा सामना गोल शून्य बरोबरीत राहिला त्यामुळे हा सामना टाय ब्रेकरवर खेळवण्यात आला अखेर पाटाकडील संघानं चार तीन अशा गोल फरकानं सामना जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला गुरुवारी बलाढ्य शिवाजी तरुण मंडळ आणि पाटाकडील तालीम मंडळ यांच्यात हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे